चल पीएम हाऊसला डायरेक्ट एंट्री काय आणि काय काय असं एकदम. आणि गेल्यानंतर मोदीजी म्हणले क्या पुणेकर कैसे हो, म्हणल्यानंतर म्हणलं काय होत नक्की एकदम अजून बरं वाटलं की आज यांच्या टीम मध्ये आपण काम करणार आहोत आणि संधी मिळतीये. खूप बरं वाटलं. शपथविधी घेताना सुद्धा ते एक दडपण होतं आणि शेवटून तिसरा नंबर होता त्यामुळे ते एक दडपण होता आणि कधीतरी संपला होता तर पाठ करून करून चुकायला लागलो बघते हातात होतं माझ्या शपथ घ्यायची. आता ते पाठ तरी किती वेळा म्हणलं पाठ एखादी सही आपण सारख्या मारत बसलं की चुकते शेवटी शेवटी तसं ते पाठ करता करता शब्द चुकायला लागले का असा संशय यायला लागला. म्हणजे ते किसतच ठेवून दिलं आणि तो एक वेगळा आयुष्यातला क्षण होता की या सगळ्या प्रवासामध्ये खूप माझ्या नेत्यांनी माझ्या पक्षाने मला संधी दिली आणि विशेष मी पुणेकरांना धन्यवाद देईन. पुणेकरांचा हा सन्मान यासाठी म्हणेन की विठ्ठलराव गाडगेळानंतर पुण्यातून लोकसभेचा खासदार निवडून गेलेला मंत्री हे 40 वर्षानंतर घडते म्हणून मला असं वाटतं प्रत्येक पुणेकराचा सन्मान आहे. प्रत्येक पुणेकराला हा मान आहे की ते आता मंत्री झालाय आणि म्हणून स्वाभाविकपणे पुणेकरांच्या आता अपेक्षाही वाढल्यात कामही खूप करायचंय. दोन खाती जेव्हा मिळाली तेव्हा सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार खातं पण सहकार खातं म्हटल्यानंतर परत पोटात गोळा आला की आता बिग बॉस बरोबर काम करायचंय. म्हणजे खरं तर ज्यांना भेटण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या नेत्याला भेटण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. कोणी ते भेट व्हावी ओळख व्हावी नावानी हाक मारावी आपल्याला कधीतरी अशी धडपड असते कार्यकर्त्याची. स्वाभाविक 30 वर्षाचा आमचा हा सगळा त्यात स्वाभाविक असं वाटतं ना की काहीतरी व्हावं तर आज त्यांच्याबरोबर काम करायचंय. दोन बैठका झाल्या त्यामुळे खरं तर हे सगळं करत असताना आता जबाबदारीची जाणीव माझ्या पुणेकरांनी मला इतकी मोठी संधी दिली आहे त्यामुळे आता खूप पुढच्या काळामध्ये 5 वर्ष हे जबाबदारीची जाणीव आहे. या पुणे शहराला जसं प्रचारापूर्वी म्हणत होतो की देशातील सर्वोत्तम शहर करायचं सर्वोत्तम शहर करायचं म्हणजे काय करायचं तर सर्वार्थानं सर्वदृष्ट्या शहराचे अनेक विषय आहेत. पुढच्या 50 वर्षाचा पुण्याचा विचार करून आपल्याला काम करायचं आहे. दिलेली संधी जी आहे दिलेली जी काही जबाबदारी त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे. मी 30 वर्षाच्या काळामध्ये संघटनेत खूप काम केलं. वॉर्डचा अध्यक्ष बसून मी आज महाराष्ट्राचा पक्षाचा सरचिटणीस म्हणून वॉर्ड अध्यक्ष शहराचा विधानसभेचा अध्यक्ष शहराचा युवक अध्यक्ष शहराचा सरचिटणीस असं खूप संघटनेतही काम